हाय लगन प्या आंगलय सुस्तवले वाणी झालंय. मग तुला काय काम आहे? हाय की आपला दीप्या काय बिन कामाचा हाय होय तवा. मग काय काम असते याला? तेवढ आहे वय लकनू. आईला काम धंदा तर कोण देत नाही आणि शरीराची हालचाल करण्यासारखं दुसरं काय नाही. आमचं तसलं काय नसतंय बाबा, घरातली सगळी काम आवरतो आणि शिल्लक राहिलेल्या वेळेमध्ये आम्ही लंगडी खेळत बसतो, त्याच्यामुळे आमचं तसलं काही सुस्तावलेलं बिस्तावलेलं नसतंय. आता आम्ही पण लंगडी खेळत बसू काय? हा जा की पोरींसोबत लंगडी खेळ, कापच्या टाकून असं. अरे तसं नाही, हे लंगडी झालं पोरींचं, तुमच्या पोरांचं बी काहीतरी असेल की होईल का? तिपे सगळी गाव प्रत्येक वर्षी क्रिकेटच्या सामन्यात भाग घेते, ते मला कळते तसं आपल्या गावाने एकदा पण भाग घेतलेला. आणि क्रिकेट जर अजून एकदा सुरू झालं तर मग काय टेन्शन नाही बघ, आपल्याला काय दिवसभर थोडंफार खेळण्याने मिळण्याने असं शरीर तर सुस्त होणार नाही, बरोबर आहे का? क्रिकेटचं सगळं सामान तर ग्रामपंचायतीचा ताब्यात आहे आणि तुला तर माहिती आपला सरपंच ना कोणाच्या आद्यात ना मध्यात. म्हणून काय त्यांनी ध्यान द्यायची वाट बघत बसायची वय, तसलं काय नसतंय जमत. मी बघा आजच आबाला बोलत असते. ए प्राची तसं काय करू नको, आबा काय तसं ऐकणार नाही. मी ऐक, आपण एक शाळा कोण शिकले मी तुम्हाला सांगतो. आबांनी सीडी हँड्रेड आता डबल वर लावलेली आहे, गाडी हँडल लॉक केली आहे. मैदानात 50 जण असताना सुद्धा गाडी हँडल लॉक केली आहे. आबांचा किती विश्वास लावणार आहे मागे बसत. कुठल्या तरी कुसळातून सरपंचांची मैदानात एंट्री. टिप्याने टोपी घातलेली आहे, मॅचला टोपी घालू नये म्हणजे मिळवलं. बोला की हो जाऊ द्यायचं काल हल्ल काय करतो काय सरपंच करून टाकू आता. आणि आम्ही काय कमी किमी वाटलं काय तुम्हाला? मी एकटीच बसकी तुमच्यासाठी. मी घेतो ना बघून यायला. मी आहे की बघू किती त्या माहिती खेळल्यावर कळेल. बघू बघू आमचं काय कमी नाही. चला मग पाचचा गाड आला की विषय काय आहे? ही सरपंच आहे, ही माझी सरपंच आहे. काय तर कोटा नव्हत आहे काय भाऊ? आता आमचा सामना लावून टाका. ते बघू कोण येतं माहितीये. बघू की वय असलं म्हणून काय झालं खेळताना दाखवतो कसं आहे ते. माझी सरपंच आहे ती आणि ही सरपंच आहे ती. माझी सरपंच नाही चालू सरपंच छापा काटा काय सांगी. अरे चालू सरपंच आपण छापा आपला तुमचा त्याच्या आमचा काटाच. आपल्याला काटा फरक पडत नाही काहीच नाही. बघू काढू आपण. पडलं 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 कुठे गेला? चला पारंपरिक क्रिकेटच्या खेळानुसार आपल्याला गडी मागणे हा कार्यक्रम आता पटकन उरकून घ्यायचा आहे. कसं मागायचं काय तुम्ही ठरवा, आपल्याला तर काय नाव बिव माहित नाही. आपण टॉस जिंकला म्हणल्यानंतर आपण पहिल्यांदा गडी मागणार. मागा मागा चला. प्राची माझ्याकडे मग गणपे माझ्याकडे गणपे झटके कुठे रे झटके माझ्याकडे. मग माझ्याकडे पूजे कुठे आहे? पूजे 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 हा या पूजे इकडे. आता
कॉन्फिडन्स आमच्या घर रामा तुमच्याकडनं घ्या मग पाहिजे एकच नंबर काय तर बघू की कोणाच्यात किती दम आहे ती नऊ झाले आमच्याकडे झाली बघा तुमच्याकडे सामना उद्या सामना पाहताना मला 42 डिग्री तापमानात सुद्धा या प्लेअर काय नीट मारा डोक्यात आता सध्या चाललेलं आहे. कॅमेरा बर्न व्हायला लागलाय पण प्लेअर बर्न व्हायला तयार नाही. मस्त जशी ठोकाठोकी स्टम्पची करताय तशी मैदानात पण केली तर बरं होईल. स्टम्प मधला सोशल डिस्टन्सिंग चेक करताना सरपंच सगळ्यांना लवकर चला. मी जरी नीट खेळला तरी नीट खेळलं पाहिजे. सगळ्यांना सांगतोय नीट खेळा बरं का. बरं एक काम कर दिप्या तू काय कर तू बॉलिंग कर कुठे गेला तर तू आम्हाला तुम्ही मागे जायचं बाजूला तो उभा राहायचा. तू कुठे उभा राहते तू ह्या बाजूला उभा राहा. आणि किपिंगला काय करतो मीच उभारतो माग बरं का. सगळ्यांना अजून एकदा सांगतोय हरवायचं आपल्याला. आता पहिल्यांदा ओपनिंगला प्राजे आणि आकाश दोघ जातील जीव तोडून खेळायचं आल लक्षात. प्रभास प्राजे तुला माझा आशीर्वाद आहे. किती होऊ द्यावा दाबांनी दिला आशीर्वाद. सुरुवात झालेली कुठं कोण बसणार. प्लेयर असले खत्री तरी मैदानात एकच छत्री. कुणी गर्दी करून मायापाशी येऊ नका लिहून बेकार आहे. प्राजी आणि आकाश मैदानात. प्राजी स्टंप कडे पळत जाताना बघूया मैदानात काय झालं दाखवतो. बॅटला बॅट टच केलेली आहे. दांडियाची आठवण झाली मला पुण्यात लवकर जायला लागला. बॉलर बहुतेक रनच घ्यायला घरी गेले दिसते. प्राजी बॅटिंगला नेमकं बॅटनी प्राजीला धरलंय का प्राजीने बॅटला धरलंय मला सुद्धा कळलं नाही. नमस्कार नमस्कार नमस्कार. प्लेयर सध्या अंपायर ची एंट्री आपली झालेली आहे. वन अधिकारी आहेत अंपायर असं मला कळलेलं आहे. अचानक बाहेर मला पुण्यावर आणलंय त्यांनी त्यामुळे मला काय समजून नाही नेमकं काय कॉमेंट्री करावी. नमस्कार नमस्कार. तुम्ही इमानदारीने काम करा. अंपायर एक नंबर करायची बरं का. आबा नेमकं सल्ला दिले का धमकी दिले काय कळ नाही. मग बघू कसं आहे ते सरपंचाचं काय करे लावलेले आहेत. नमस्कार मंडळी. प्रेक्षकांच्या नावाखाली आपल्याकडे सध्या काही हिरवं गवत थोडी उंच झाडी आणि ढिगाणावर कुसळ आहेत. तरी सामना सुरू झालेला आहे. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद. छान पैकी दिप्याने आता बॉलिंग केलेली आहे. आणि दिप्या प्रचंड दमलेल्या अवस्थेत पहिला रन अप मागात पडलेला दिसतोय. आता डायरेक्ट फेकीवर उतरलेला आहे. फेकी बॉल मागात पडलेला आहे. बॉल मागलेला आहे. प्राजीला पळायला बोलते खराब होतोय. दिप्याला तरी सांगत होतो माझ्यासोबत पुण्याला चल पण टीमची जान असलेला दिप्या त्याला कुणी सोडायला तयार नव्हतं. बॉल मारलाय प्राजीकडून. अरे चांगला बॉल हुकलेला आहे. बॉल पुन्हा जागेवरून बॉलिंग करताना प्राजी बहुतेक काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. बहुधा विकेट किपर कडून तिला स्ट्रॅटेजी कळलेली आहे. मॅच ची काय होणार आहे. ओव्हर संपली होती. प्लेअरचा उत्साह पूर्ण डाऊन झालेला आहे. आबांची हाक नीट खेळ. स्वतः सावलीत आहेत आबा मात्र लोकांना सांगतात नीट खेळ. आकाशने सादा केलेला प्लेअर सुद्धा पुढे डॉक्टरवरून गेलेला आहे. आणि प्रचंड बॉल लागावा. राजी काय पळायचं पूर्णपणे दिसत नाहीये.
दोन ओव्हर पूर्ण झालेले आहेत. अतिशय सुंदर बॉलिंगला गणप्या आलेला आहे. टीमचा अघोषित कॅप्टन गणप्या. मला मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक गणप्या प्राजीसाठी मुद्दाम बॉल हवी टाकण्याची तयारी. बहुतेक विकेट पडण्याची शक्यता जोरदार आणि विकेट पडलेली आहे. सोन्यासारखा माणूस बॅटिंगला चाललेला आहे. बॅटिंग बॅटिंग आबांचा आशीर्वाद आणि प्लेयरची साथ यांच्या साक्षीने सोन्या बॅटिंगला चाललेला आहे. गणप्या अघोषित कॅप्टन टेन्शन मध्ये. काय चर्चा प्लेयर मध्ये चालली आहे त्याला कळत नाहीये. आईन उन्हा तानात बालाजीला जायचं नसतं असं टक्कल केला की प्रॉब्लेम होतो. पुढचा बॉल खेळण्यासाठी सोन्या सज्ज झाला होता. अतिशय सुंदर बॉल पण वाईट दिले काय दिसत नाही. अंपायर असले असले चाळे बंद करायचं. थर्ड अंपायर काय तुम्हीच कसे आले तुमच्या जीवाला माहित आहे कुठनं काढला थर्ड अंपायर. सोन्याचा बॉल स्क्रीनच्या पुढे जायला सुद्धा तयार नाहीये. सॉरी सॉरी 15/2 मला तर बॉलरच सांगायला लागले. एवढं एवढं सांगा मी त्यांचं सांगायचं काम करत असतो. आपलं दीपेने फेकी बॉलिंग सोडलेली आहे पण त्याचा काही एक उपयोग झालेला नाहीये. बाहेरून येणाऱ्या गाड्या थांबून थांबून बघतात. चार रन बाउंड्री बसली आहे. बॉल डायरेक्ट पुसळ्यात गायब आणि फुलटो काय ना काय ना टेन्शन येऊ नका. त्रिफळा उडलेला आहे. आकाशची विकेट पडलेली आहे. आकाशला आसमान दाखवायचं काम सरपंचाच्या टीमने केलेलं आहे. पुढचा प्लेअर कोण जाणार आहे अजून डिसाईड नाहीये. शॅडो कॅप्टन इकडे तिकडे बघत आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. कुसळात ससा उडत आहे त्यामुळे बॅट्समॅनवर तणाव. खांबर सोबत चांगली सेटिंग झाल्यामुळे शंभू सावकाश मला मागून ते द्रविड दिसत आहेत. पुढून सेवाग दिसत आहेत. खेळण्याच्या बाबतीत नेहराला काय सोडत आहे दिसते माग. अरे 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 रनअप घेताना शंभूच्या पायात काच घुसलेले. गावातल्या मंडळींना माझा हात जोडून सांगताय संध्याकाळी जेव्हा मैदानात तुम्ही क्वार्टर पायला बसता तेव्हा तिथं क्वार्टरी फोडू नका. अशा प्लेअरच्या सकाळी काचा घुसतात पायात. प्लेअर मध्ये तणाव. शॅडो कॅप्टन सांगत आहे तिथं आसपासच जाऊ नका काचा फेकत जाऊ नका. येऊ का ती त्या त्या इजू सांगत आहेत मी इथं नाही मी त्या कॉपऱ्यात बसलो होतो. आता कसं करत त्यांच्या दोघात मेळ नाही. सरपंचांना बोलवून बहुतेक तोडगा निघण्याची शक्यता. सरपंच मैदानात. सरपंच बहुधा तिथं जाऊन सांगतील माझं नियोजन घरीच असतं तुम्ही मला मध्ये घेऊ नका. शॅडो कॅप्टन प्रचंड नाराज. तुमचे कार्यकर्ते कुठे प्यायला बसतात तिकडं बस तिकडं बस. सरपंचांनी सांगितलेलं माझ्या कार्यकर्त्यांना मी वेगळं रान करून ठेवलेलं आहे. तुम्ही ह्याचं उगा वडाचा पराचा कावळा तुम्ही करू नका इथं बसून. दिपेला या गोष्टीचं काही घेणं घेणं नाही. लवकर मॅच सुरू करा. ऊन नाही झालेलं आहे. प्राजीला विश्वास आहे अजून सुद्धा जिंकणार मग इगो क्लॅशेसची मॅच. प्राजीचा प्रचंड फाजील आत्मविश्वास. मॅच आपण जिंकणार. प्लेयर पुन्हा तयार झालेले आहेत. बहुतेक डॉक्टर मिळलेले दिसतोय. अरे वा 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 बॉलिंग साठी आलेला इजा. इजा खुटा उठते पण मैदानात काय खुटा राहते हे बघण्याची सध्या नितांत गरज आहे. अरे 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 माझा ऐका तुम्ही अशी कुठेही बॉल घासायची बंद करा. प्लेयरनी गार्ड घातलेले असते. आला 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 आला. अतिशय सुंदर बॉल. गणप्या सांगतोय मागचा टेम्पो तिथनं काढा काच फुटली तर 5,000 घोडा लागण्याची शक्यता. राज्यस्तरीय लगोर स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस पटकावणार आयुष भाऊ. आता बघू इथं कुठं कुठं नेम लावतोय. मागापासून स्टंपच्या जवळजवळ 3-3 फूट लांब बॉल चाललेले आहेत. जेवढा लांब रनअप आहे तेवढाच लांब बॉल स्टंपच्या चाललेला आहे. कॉमेंट्री मन थोडा एक्साइटेड. अरे अरे बोराडेंचा पटका गाळ्यात आलेला आहे. त्याच्यामुळे मुळात घोळ असणारं व्यक्तिमत्व आणि नाव त्याचा कॉन्फिडन्स ठेवलेलं आहे. ह्याच्यातच मला टीमचा कॉन्फिडन्स कळला आहे. एक काही बॉल बॅट करण्याच्या तयारीत नाही. अंपायर पुन्हा मैदानावरची डीडीडी साफ करतात. अंपायरने पुन्हा देव दाखवलेला आहे. विजय बॉलिंगला झटक्या बॅटिंगला काय झटका देतोय बघूया. जेवणच काय केलं तुम्ही 4 वाजले. अरे ह्याला काय अर्थ असला
चार ओव्हर तीन बॉल एक नंबर झटक्या दरांक निघलेलं आहे पण झटक्या मैदान सोडायला काय तयार नाहीये. 48 रनावर सात बाद त्यांचं मोठं आहे कपाळ. असे मैदानात आले अपाय पाय जास्त उचलायला लागलेत मला तर काय गोळच कळ नाही. त्यांचा एक रक्षा करून मागून बोल्ड आबा पाटील ग्रुपचे खंडे आधारस्तंभ आबा आता मैदानात आलेले आहेत. आबा ज्या पद्धतीने बॅट घेऊन चालले सरपंचांपासून बहुतेक पाडणं लागले दाट शक्यता. तुझ्या पीठ लावताना शॅडो कॅप्टनच्या चेहऱ्यावरचा तणाव काय जायला तयार नाही. घरापासून रनअप घेताना खाली बॅटिंग नसती करायची कोणतरी सांगा नॉन स्ट्रायकर एंडला. मला तर कोणवर सांगितलं भव्य दिव्य भानगडवाडी तर चषक दिसत भव्य दिव्य अरे इथं भव्य दिव्य जेवण तर खाऊ का फिरकी मार फिरकी तर कुणाकडे आहे का कोण कोण खात इजनी बॉल टाकलेला आहे बहुतेक सगळ्या ओव्हरी तुला देण्यात आलेल्या आहेत. बघा तिकडे अंपायरला पाणी पाहिजे का अंगठा वर केला त्यांनी. गेम आज बिलकुलही फिरकी नाही बदलना होगा. आणि सगळ्यांच्या आग्रहाचा मान ठेवत सरपंच बॉलीला गेलेले आहेत. सरपंच आणि आबांची रायमंडळी गावाला माहिती आहे सगळ्या. त्यामुळे आता क्लॅश ऑफ टायटन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. बहुतेक आबांनी बॅटिंगला तो शिवाय दिल्यास जर बॉल लागला ना तर तुला जळून टाकतो. आणि अरे 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 लोक रनर ठेवतात त्यांनी रनअप ठेवलेला आहे प्रकारच कळ नाही मला काय चाललाय नेमकं. पण अतिशय इंटरनॅशनल लेवलचा रनअप पडणार दुसरा टाकणार दुसरा खेळणार तिसरा. भानगडवाडी चषक साठी जोरदार टाळ्या. आबांनी मारलेला एक चौकार समोरचे डबगार अर लांबून दगड मारत पूजा यायला लागले. अरे नाही बॉल दिप्या दिप्या सांगतोय बॉल स्टंपवर टाक म्हणून. बाकी सगळ्यांनी दुनियाचे रन दिलेले आहेत पण सगळेजण तिला चिडवायला आणि बळी घेतलेला आहे तिने जीता बाघ शेर मारा तो क्या मारा बड़े शैतान को मारा. अतिशय निराश नजरेने बॅट मैदानात मारत आबा चाललेले आहेत. अशा पद्धतीने 48 रनावर मॅचचा ऑल आउट झालेला आहे. पूर्ण ओव्हर सुद्धा खेळून ठरलेली आबांची टीम समोरच्या टीमला काय करते बघण्यासारखं आहे. आबांनी पळवलो आबांनी आबा स्वतः जागेवर होते पण कोर पळवली आहेत आबांनी असा आरोप तिथून सातत्याने होतोय. सरपंच ओपनिंगला कोणाला पाठवायचं बरोबर विजय व्यायाम करत क्रीज मध्ये बॅटिंगला ओपनिंगला विजय खाली बोराडे चाललेले आहेत. त्यांनी आपलं पोट कापडाने बांधलेलं आहे. जे पॅन्टच्या खाली जात होतं त्यांनी ते वर ठेवलेलं आहे. अंपायरी पर्यंत बोराडे बॉल खेळून मोकळे आणि एसटी रक्षकाच्या मागे पण अजून एक एसटी रक्षक उभा केलेला आहे. त्याच्यावरूनच टीमचा एसटी रक्षकावर किती विश्वास आहे दिसतंय. विजयांचा नाद करायचा नाही. बॉलिंग मध्ये तेच जोश बॅटिंग मध्ये तेच जोश. विजयांना विचारा ते नेमकी कुठली गाय छाप खातात. विजय यांचा जोरदार चौकार बॉल कुसळ्यात गायब. पाच बॉल मध्ये 12 रन झालेले. आबांच्या टीमची परिस्थिती पिकायची. यष्टी रक्षक प्रचंड आळशी. त्यांचं जेवण झालंय पण माझ्या जेवणाचा कोणाला विचार नाहीये. नाबाद 13 रन. अरे पळता पळता बोललं तर बोराडे स्ट्राईक वर का कोणा स्टॉप. त्यांच्याविषयी एक वेगळं नातं माझं तयार झालेलं आहे. एक क्यूट टेडी बेअर सारखा प्लेअर आपल्या सगळ्यांच्या समक्ष खेळतोय. वाईट बॉल दिलेला अंपायरनी. फायनली अंपायर काहीतरी काम करत आहेत. पुन्हा एकदा पाणी पाहिजे दिसतंय मला पण पाच अरे आणि त्यांनी मारलेला आहे बॉल पण त्याचा काही उपयोग नाहीये. बोराडे यांचा त्रिफळा उडलेला आहे. बोराडे मैदानात माघारी त्रिफळा चूर्ण खाण्याची नितांत गरज आहे. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लो झालेला आहे कारण मैदानात आता दिप्या येतोय. राजी माग चौक्यावर उभारली डायरेक्ट पॉईंट आलेली आहे. मला वाटत नाही मॅच मध्ये आता काय पॉईंट राहिलेला आहे. झटक्या माग यष्टी रक्षक चेंज बॅटिंग करायची बघाय द्या. हॉटेल ताराई मागची आणि जबरदस्त पहिल्या बॉलला ताडकं काढलेलं आहे. दीपकचा दिवा विझलेला आहे. काय दिवे लावले ते दिसा लागले आम्हाला. फुल कॉन्फिडन्स मधून इथून गेले होते नुसतंच. शॅडो कॅप्टन मैदानात सरपंचांच्या पाया पडलेले आहेत. शॅडो कॅप्टन 2 ओव्हर 3 बॉल 17 रन घंट्या मैदानात. 2 ओव्हर 3 बॉल 17 रन 2 विकेट. बॉलिंगची ऍक्शन सेम लागल्या. फिरकी आबांच्या शर्ट वर शॅडो टाकून बॉल प्राजीकडे. गणप्या बॉल मारणार प्राजीकडे जाणार नाही असं होणारच नाही. इजा स्ट्राईकला मुद्दाम लोक इथून ओरडलेत इजा छक्का इजा छक्का. हे योग्य नाहीये. इजाचा त्रिफळा निघलेला आहे. आबांच्या चेहऱ्यावरचा हसू आवरत नाहीये. अंपायर एवढ्या जोरात वर बोट नेतात मला वाटतंय. थोड्या वेळेनी शक्तिमान सारखं फिरत मैदानात काय बसवण्यात. इजानी जडमनाने मैदान सोडलंय. शेवटपर्यंत मैदानात जाण्यात राहण्याचा त्याचा मानस तुटलेला आहे. आता बॅटिंगला आलेली आहे पूजा. अरे देवा तिच्यापेक्षा बॅट मोठी आहे बहुतेक. निराश आणि हताश मनाने विजय आलेले आहेत. त्यांना सेकंड करण्याची इच्छा आहे. सगळ्या टीम मध्ये मिळून चिडवत आहेत सगळे त्यांना.
आणि या ठिकाणी एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन गणप्या स्ट्राईक वर गणप्या दरवेळेस प्राजीकडे बॉल मारतोय. तुम्हाला वाटत असेल मांजर डोळे झाकून दूध पिती म्हणजे गावाला कळत नाही. आणि फायनली गणप्याने रन काढलेला आहे. बॉल बॉल कुसळांमुळे कुसळाचा रंग पण पिवळा आहे, बॉलचा पण रंग पिवळा आहे. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे टीमचं लक्ष नसतं. आणि झटक्याने इथं रन आउट केलेला आहे पूजा. रन आउट. अंपायर शक्तिमान आबा खुश. आबांनी झबलावर उचललेला आहे. आता पुढच्या टीमचा तबला वाजण्याची शक्यता आहे. आणि बॅटिंगला अशातच आलेले सरपंच जे देणार आहे जोरदार पंच. ए सरपंचांचा बॅटच्या खाली बॉल लागलेला आहे पण मैदान सोडण्याचा काही तयारी का पडले पडले बहुतेक देव भोळा माणूस. आणि गणपती विकेट. मला वाटलं होतं प्राजीकडनं विकेट जाईल. आणि शेवटचा प्लेअर मैदानात, त्याचा आकडा आहे 45. रन करायचे 48 झालेले आहेत. 48 सरपंचांच्या बॉल वर काय बॅट लागण आहे. फायनली एसटी रक्षकाने बॉल पकडलेला आहे. अंपायरने पुन्हा मैदानावरची रेडी साफ केलेली आहे. आणि शेवटच्या बॉलला सरपंच रन घेण्यास तयार. सरपंचांचा शेवटच्या बॉलला दांड ठोकलेला आहे. सरपंच जबरदस्त खेळलेले दोन सरपंच मैदानात. त्या माणसाच्या चेहऱ्यावर दमल्यावर सुद्धा एवढा आनंद आहे मला विशेष वाटतंय. मॅच काय झालेली आहे. समारोप मॅचचा. मॅचचा समारोप. अँप्लिफायरच्या वायरी बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. चला आता मॅचचा समारोप होतोय. आपल्या अतिशय सुंदर झालेल्या मॅच मध्ये. पण तुम्ही शेवटी शेवटी खोटराडेपणा केला. हा कसं बी चेंडू टाकलं, कसं बी बॉल टाकला, आमची 4-5 पोरं शेवटी आउट केली तुम्ही. बरं आलात म्हणजे आमच्या पोरांनी बॉल टाकला तुमच्या बॅटवर. हा तुम्ही मारायचा छक्का आहे कुठला आले. काय बोलता बाबा, काय बॉलिंग केली यार. कसलं वाघ होत खेळ आहे माझ्याकडे. ते दिप्या गण्या इजिया पूजी कसली एक सेवड करी एक. कसं मी बॉल टाकलं तुम्ही त्यांना आउट केलं. तुमच्याकडे वाघ आहे तर आमच्याकडे काय शेळ आहे ते काय. ही बघा ही सगळी वाघाची लाईन. एक सेवड करी एक वाघ आहे तर वाघीन बी आहे. बघितलं कसं खेळ कसं खेळले. लई मजा आली का नाही. एक नंबर मजा आली. सरपंच एक लक्षात घ्या, काय कसं ना आपल्या गावातल्या पोरांचा जी काही खेळाडू वृत्ती आहे ती आज आपल्याला कळली. अहो आपल्या भांडणात न का होईना क्रिकेट खेळायचं आपल्याला सुचलं. पण त्या निमित्तानं पोरच नव्हा पोरींची सुद्धा मार्गाने दिसून आली. हे चांगलं आहे का वाईट आहे. नाही चांगलंच आहे की नाहीतर आपण आज काय बघतोय काय ती पोरं मोबाईल घेऊन बसते. ती काय त्या मोबाईल वर बघते त्यांच्या त्यांनाच माहित. खेळ नको काय नको ग्राउंडवर खेळली म्हणजे ह्यांच्या अंगातून घाम निघेल. बरोबर आहे. शरीर चांगलं होईल, शरीराबरोबर मन चांगलं होईल. बरोबर. म्हणून यांनी खेळलं पाहिजे. आवा आपण एक काम करू, तुम्ही आपण एकत्र येऊ. ह्या सगळ्या पोरांसाठी आपण आपल्या खर्चाने ह्यांना चांगलं ग्राउंड खेळाचं साहित्य आपण त्यांना देऊ. एकदम नंबर एक. बरोबर 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 आहे. बरोबर आहे. त्यामुळे काय होईल माहिती का, ही जी पोर मोबाईल मध्ये असं असं करत बसते ते ना मानला बाक येण्यापेक्षा मैदानावर येतील खेळतील तंदुरुस्त मस्त राहतील. म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगणं आहे माझं काय नीट ऐका. तंदुरुस्त राहा मस्त राहा. तंदुरुस्त राहा मस्त राहा. तंदुरुस्त राहा मस्त राहा. रात्र माया वाघांनो चला चला रा चला 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 चला